सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड येथील श्री गणेश फरसाना यांच्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली या आगीत अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय घटनास्थळावरून मिळाली माहितीनुसार कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड येथे असणाऱ्या गणेश फरसाना कंपनीला मंगळवारी पहाटे आग लागली गणेश फरसान कंपनी ही श्री गदरे आणि कुलकर्णी यांच्या मालकीची आहे अद्याप कंपनीच्या आगीचे कारण अस्पष्ट झालेले नाही मात्र घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून सदर घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे पाटे लागलेल्या आगीत कंपनीची मशिनरी कच्चा माल तसेच तयार केलेला माल आणि फर्निचर असे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज हा व्यक्त केला जातोय आग वालचंद नगर कंपनीचा अग्निशमन बंब सातारा नगरपालिका अग्निशमन गाणी रहितमतपूर नगरपालिका यांचाही बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे